नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये वांगी लागवडविषयी माहिती जाणून घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण हवामानविषयी माहिती जाणून घेणार आहोत की कोणत्या हवामानामध्ये वांगीची लागवड चांगल्या प्रकारे होत असते। कोरड्या आणि उष्ण हवामानामध्ये वांगीची वाढ चांगली होते। ढगाळ हवामान व एकसारखा पाऊस असेल तो वांगी पिकाला जमत नाही। सरासरी 13 ते 21 सेल्सिअस असणाऱ्या तापमानात वांग्याचे पीक चांगल्या प्रकारे येत असते। जमीन पाहता सर्व प्रकारच्या हलक्या ते भारी जमिनीत वांग्याचे पीक घेता येते, परंतु सुपीक आणि चांगल्या पाण्याचा निचरा होणाऱ्या मध्यम काळ्या जमिनीमध्ये वांग्याचे झाड जोमाने वाढते। जमिनीचा पीएच 6 ते 7 असल्यास पिकाची वाढ चांगली होत असते। नदीकाठच्या गाळपट जमिनीत वांग्याचे चांगले उत्पादन येते। पूर्व मशागत करताना रोपांची लागवड करण्यापूर्वी जमीन उभी आडवी नांगरण करून आणि कुळवून भुसभुशीत माती करायला हवी। कुळवाच्या शेवटच्या पाळीसोबत दर हेक्टरी 30 ते 50 गाळ्या शेणखत जमिनीत पसरून त्यांची योग्य प्रकारे मिसळून घ्यायला पाहिजे। आता पाहूया कोणत्या हंगामात वांगी या पिकाची लागवड करता येते। वांगीची लागवड तिन्ही हंगामात करता येते। खरीप बियांची पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आणि रोपांची लागवड जुलै ऑगस्टमध्ये केली जाते। रब्बी किंवा हिवाळी हंगामात बियांची पेरणी सप्टेंबर अखेर करतात आणि रोपे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लावतात। उन्हाळी हंगामात बी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पेरून रोपांची लागवड फेब्रुवारी महिन्यात करतात आणि बियांची लागवड करत असताना त्यामध्ये अनेक प्रकारचे वाण उपलब्ध आहेत। या वाणांमध्ये मांजरी गोटा, वैशाली, प्रगती आणि अरुणा यांचा समावेश होतो। बियांचे प्रमाण सुधारित जातीसाठी 500 ग्रॅम आणि संकरित जातीसाठी 150 ग्रॅम। आता पाहूया लागवड कशी करायची। वांग्याची रोपे गादीवाफ्यावर तयार करतात। गादीवाफे 3 बाय 1 मीटर आकाराचे आणि 10 ते 15 सेंटीमीटर उंचीचे असावेत। गादीवाफ्याभोवती पाणी देण्यासाठी एक सरी ठेवावी। 1 हेक्टर वांगी लागवडीसाठी अशा 15 ते 20 वाफ्यांची गरज लागते आणि ही वाफे रोपे तयार करण्यासाठी पुरेशी असतात। वांग्याच्या 1 हेक्टर लागवडीसाठी 400 ते 500 ग्रॅम बी पुरेसे होते, परंतु त्यापेक्षा अधिक म्हणजेच 800 ते 1000 ग्रॅम बी पेरून अधिक रोपे तयार करून ठेवावीत। म्हणजेच काही रोपे न जागल्यास त्या जागी ती रोपे भरण्यासाठी वापरता येतील। गादीवाफ्यावरील रोपे 12 ते 15 सेंटीमीटर उंचीचे झाल्यावर म्हणजेच त्यांना 6 ते 8 पाने आल्यावर लागवडीस ते तयार होत असतात। बी पेरणीपासून साधारणपणे 4 ते 5 आठवड्यात रोपे लागवडीसाठी तयार होत असतात। बियांची उगवण होईपर्यंत वाफ्यांना सुरुवातीला झारीने आणि नंतरच्या वाफ्याला सरीमधून पाणी देणे गरजेचे असते। लागवडीनंतर रोपावर पाणी लहान होणे किंवा बोकड्या, त्यालाच आपण लिटल लीप या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रोपवाटिकेमध्ये वाफ्यावर बी पेरताना फोरेट 10% दाण्यादार औषध 3 बाय 1 मीटर आकाराच्या वाफ्यासाठी 20 ग्रॅम या प्रमाणात बियांच्या 2 ओळीमध्ये टाकावे। 2 ओळीतील आणि 2 रोपांमधील अंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे असावे आणि ते जातीनुसार ठरवायला हवे। काळ्या कसदार जमिनीत 100 बाय 100 सेंटीमीटर, मध्यम प्रतीच्या जमिनीत 75 बाय 75 सेंटीमीटर आणि हलक्या जमिनीत 60 बाय 60 किंवा 75 बाय 60 सेंटीमीटर अंतर ठेवावे। रोपांची लागवड करण्यासाठी सरी वरंबे पाडून वरंबाच्या लगेच एका रोपाची लागवड करावी। कोरडवाहू पिकासाठी रोपांची लागवड सपाट जमिनीवर करावी। रोपांची लागवड ढगाळ वातावरणात किंवा झिमझिम पाऊस सुरू असताना केल्यास फायदेशीर ठरते। उन्हाळ्यात रोपांची लागवड सकाळी न करता दुपारी 4 नंतर ऊन कमी झाल्यावरच करावी। आता पाहूया वांगी या पिकासाठी खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन कसे असायला हवे। खते आणि पाणी व्यवस्थापन वांग्याच्या बागायती पिकास दर हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश द्यावे। त्यापैकी 1/2 नत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि पालाश रोपांच्या लागवडीच्या वेळीस द्यायला पाहिजे आणि राहिलेले 1/2 नत्र रोपांच्या लागवडीनंतर म्हणजेच 30 दिवसांनी द्यावे। ही खते 9 ते 10 सेंटीमीटर खोलीवर झाडांच्या बुंद्याभोवती 10 ते 15 सेंटीमीटर अंतरावर बांगडी पद्धतीने द्यावीत। वांग्याच्या कोरडवाहू पिकास 50 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद द्यावे। रोपांची लागवड केल्यानंतर शेतात लगेच पाणी द्यावे।
पाण्याच्या पाळ्या, जमिनीचा प्रकार आणि हवामान यावर अवलंबून असतात. खरीपाच्या पिकास पाऊस नसताना 10 ते 12 दिवसांच्या अंतराने, हिवाळ्यात 7 ते 8 दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळ्यात 5 ते 6 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आता पाहूया वांगी या पिकावर कोणते रोग आणि कीड होतात. त्यामध्ये बोकड्या किंवा पर्णगुच्छ यांचा समावेश होतो आणि कीडमध्ये शेंडा आणि फळे पोखरणारी अळी, तुडतुडे, मावा यांचा समावेश होतो. आता पाहूया काढणी आणि उत्पादन. रोप लावणीनंतर 10 ते 12 आठवड्यांनी फळे तयार होतात. फळे पूर्णपणे वाढून टवटवीत आणि चकचकीत असतानाच काढायला हवीत. फार कोवळी फळे काढल्यास उत्पादनात घट येते. तसेच जून फळे गिराईकाच्या पसंतीस उतरत नाही. 4 ते 5 दिवसांच्या अंतराने 10 ते 12 वेळा वांग्यांची तोडणी करता येते. वांग्याची काढणी साधारणपणे 3 ते 4 महिने चालू राहते. वांग्यांची पीक सरासरी हेक्टरी उत्पादन जातीवर अवलंबून असते. तरी जातीपरत्वे 100 ते 250 क्विंटलपर्यंत वांगी या पिकाचे उत्पादन मिळत असते. तर ही होती सर्व वांगी या पिकाची माहिती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.